विराट वानकडेने सांगितलं की मला डॉक्टर तात्याराव लांबणेंच्या आईची भूमिका साकारायची आहे, माईची भूमिका. मला एवढा आनंद झाला कारण त्या आधी मी डॉक्टरांना दोघींना भेटले होते आणि त्यांचं कुठेही शो ऑफ नसतो की अरे काय दाखवणं आहे वगैरे, एवढा त्याच्या पलीकडे गेलेला माणूस आहे. आणि खरंच मी म्हणते की समाजातला खरा खरा हिरो ज्याच्याबद्दल मनापासून नितांत आदर वाटतो अशी माणसं समाजात फार कमी असतात आणि आत्ताच्या काळात खरंच पाहायला मिळत नाही. डॉक्टरांच्या आईची भूमिका सांगायला आणि विराटने माझा त्यासाठी विचार केला ही मोठी गोष्ट होती. आणि जेव्हा जेव्हा मी डॉक्टरांना भेटले त्यांच्याबद्दलचा आग्रह अजूनही वाढत चाललो कारण एवढं शांत कुठेही मी काही ऐकतोय ते कुठेही जाणत नसतो की आम्ही त्या दिवशी त्या चॅनल वाहिनीचं प्रमोशनसाठी गेलो होतो आणि पाऊस त्यांनी कोसळून होता आत्ताचा. आणि आणि या माणसाला गाडी आणता येईना ट्रेनने तिथपर्यंत पोहोचला आणि त्याची भाषा आजारा एवढं घेई म्हणजे त्याच्यात आपण बघतो की एवढंसं यश मिळालं तरी माणसाच्या हा माणूस जगातलं असं व्यक्तिमत्व आहे की ज्याचं नाव रेकॉर्डमध्ये आलं तर त्यांच्या आईची भूमिका साकारणं माझ्यासाठी मी म्हणेन भाग्याची गोष्ट आहे. आणि विराटबद्दल म्हणून की विराटची जी पहिली ही जाणवतो की मी विराटची पहिली विराट कॉन्फिडंट होता, त्याच्यावर स्टंट कुठली गाणं त्याचं आहे, म्युझिक त्याचं आहे, पण आवाजही एवढा सुंदर नाही तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो अरे एका एकच माणूस सगळं करतो पण विराट म्हणजे पोटेन्शियल आहे. आणि त्याने ती करून म्हटलं आम्ही सगळे कलाकार या सिनेमाचा भाग होतो याबद्दल आम्हाला खरंच आनंद आहे. वेगळीच आई आणि त्याच वेळी ना त्यांची भावंड ते द्यायला तयार होत पण आईने तर म्हणजे अगदी सांगितलं की म्हणजे सिनेमातला तर बघायच आहे की माझी एक फॅमिली नाही झालं तर मी दुसरी फॅमिली आपण माझ्या तात्या जगायला आला समाजासाठी. आणि तो प्रसंगच वेगळा आहे, फार सुंदर शूट केला गेला म्हणजे डिरेक्टर कॅमेरा मी म्हणेन तुमचं हे आहे पण जेव्हा डॉक्टरांची मी स्टोरी वाचली तेव्हा आईची आणि आताही ती बनली 85 वर्षाची आणि अजूनही ते शेतात काम करतात म्हणजे ती फिट येत नाही. तर माणूस एखादा अवयव नसला तर त्याचं रणगाणं करतो इश्यू करतो पण ह्या बाईनं असं पाहिलं की वाटतं त्याही एक आमच्या समाजाच्या नायकाच आहे खऱ्या खऱ्या आणि ती भूमिका करणं हे माझ्यासाठी खूप मोठं चॅलेंज होतं की तो माईचा आईपणा कुठे ते जाता कामा नये कॅरेक्टर कॅरी करतो. तर मी माझ्या परीने प्रयत्न केला विदाऊट मेकअप ती काम केलेलं आहे पण खूप मजा आली ती सगळं करायला बऱ्याच दिवसांवर नाही खूप छान मकरन तेवढा कोऑपरेटिव्ह आहे म्हणजे मी जेव्हा माझा पिरियड होता मी म्हणेन 15 वर्ष होते तेव्हा मकरन माझ्याबरोबर होता इंडियन सिनेमात तेव्हा मकरनच्या छोट्या मुलं ऑर्डर आणि तो मकरन आता स्टार झालेला आहे पण कुठेही स्टारपणा त्याच्यात नाही किंवा वागण्यात नाही निशी गंदा भारत सगळी म्हणजे खरंच म्हणतो मराठीत अजूनही फॅमिली सर्कल आपण बघायला मिळालं आमच्या सेल्फा पुन्हा अनुभवायला मला असं वाटतं की लोकांनी हा विचार करू नये की अरे म्हणजे आपण टिपिकल व्यावसायिक फिल्म्स बघतो चॅनलचं प्रमोशन बघतो तात्याराव लांबणे ही फिल्म अशी आणि ही व्यक्ती अशी आहे की प्रत्येकाने पुढच्या पिढीलाही त्यांचं कार्य करायला हवं म्हणून सगळ्यांनी थिएटरमध्ये येऊन ही फिल्म पाहावी एवढ्याच मी आपल्या थँक्यू.